कराची करत होते. अब इसका भावार्थ क्या है कि वो देवी की उपासक थे, कि तो एक साक्षात्कार झाले शिवाय सगळं व्यर्थ आहे. अशा अर्थाची म्हणजे दैवाचे बिना निरसे सबळ आहे. जे अनेक संत कवी असं म्हणले की त्या पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय मला काही माझ्या जीवावर चैन नाही. अब जो दर्शन सूर का हो सकता है, मुझे लगे कि लयकारी नहीं बहुत अच्छी है, पर मेरे सूर मैं बेसुरा नहीं करता, पर मेरे सूर में वो दर्द है. ये किसी को लगेगा कि मैं बहुत सूर में करता हूँ पर लय की ठीक नहीं है, मैं सब पर लूजली आता हूँ. तो दरअसल बिना देरअ से सबल आगे रहे तो मैं थोड़ा निर्गुण फिलोसफी के खिलाफ हूँ, क्योंकि लोगों ने कुमार जी का निर्गुणी कर करके उनका ब्रांड बनाने की कोशिश की, जो आदमी की ज्यादा वर्णन पठन की चौफेर समझ होती है. ज्यादा संगीताची वेगवेगळ्या प्रत्येक झाडावर उमटणाऱ्या फुलाचा वेगवेगळा सुगंध तुम्हाला घ्यायला शिकवलं. त्याच्यात एक निरंजन घ्यावची काय आणि अकाली तुमचं वय 20 आणि तुम्ही म्हणता एक निरंजन घ्यावची, तुम्ही दुसरं काही पाहिलंय का? और ते निर्गुणी भजन का मतलब इंडिया से कम अप्लाइड म्यूजिक. हमारे कामेगा रोड में बॉम्बे में वो निर्गुण कुमार जी की टेप लगा दे, मतलब वो भजन में कला का प्रदर्शन करना चाहते हैं और लोग योगासन करते हैं वो निर्गुण लगा के. मुझे अप्लाइड म्यूजिक चला ना, एक कोल्हापुर का पहलवान होता चला निर्गुणी भजन फार आवड़ा से, तो उसकी शादी तय हो गई तो उखाड़ा के दत्ता. तो उसकी बीवी ने देखा कि रोज एक निरंजन ध्यान जी लगा के धड़ पटक मारता है डेढ़ घंटा, तो उसने उखड़ा लिया. यासनी लई आवड़त एक निरंजन ध्यान जी, गणपतरावांच नाव घेते तुझे के संग नहीं जाऊ. तर मी या बंदिशीत असं म्हणतो की न भाय दरस एक, न भाय दरस निरंजन सभे लागेल त्याला जवाब आहे. आणि आमच्याकडे असं शिष्यानी गुरुला जवाब द्यायचा परंपरा आहे, त्याच्यामुळे गाणं समृद्ध झालेलं आहे. भगवंतरावांचे कित्येक बंदिशी आग्रहकरांचे विनय बंदिशींना जवाब आहे. आता म्हणजे हे जवाब याच्यावर एक आपला पण आता नऊ वजन आले, पण मी एक 10 मिनिटं तो ह्या दोन बंदिशी ऐकून बघतो की मी म्हणतो की न भाय दरस एक नाही, न भाय दरस एक निरखु रूप अनेक. और यही सामने में अब जैसे जाती ना Thank you.
यहाँ पर जितने तबला वादक प्रेमी हैं, इन्होंने ये जान ले कि हम गायकों ने तबला का कितना उपयोग कर लिया, न्यू टू मेक टू फॉर्म न्यू म्यूजिकल स्टेटमेंट्स, म्हणजे नवीन स्वर भक्ति करायला तबल्याच्या आघातांची अतिशय मदत होते. ते खेळवता आले पाहिजे. हा, त्याचं उदाहरण याची जोड आहे. Daddy.